हाय, नमस्कार. मी विनायक आणि मी सिद्धनाथ. बीबीसी मराठीच्या तीन गोष्टींमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुढच्या अर्ध्या तासात दिवसभरातल्या तीन महत्वाच्या गोष्टींबद्दल आपल्याला बोलायचं आहे. त्या मी तुम्हाला सांगेन, मग सेड आपल्याला सांगेल दिवसभरात इतर काय काय घडामोडी घडलेल्या आहेत. पण सुरुवातीलाच मी सांगतो, आजच्या तिन्ही गोष्टी जरी कोरोनाच्या असल्या तरी आज आपण प्लीज नीट लक्ष देऊन या सगळ्या गोष्टी ऐकूयात, कारण महाराष्ट्रातली परिस्थिती ही फार काही चांगली नाहीये. सो मी पटकन तुम्हाला आजच्या आपल्या तीन गोष्टी सांगतो. आज आपण पहिल्या गोष्टीमध्ये महाराष्ट्रातल्या परिस्थितीबद्दल तर बोलूच या, पण जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार आहे का, आणि जर लागत असेल तर ते कधी जाहीर होऊ शकतं याबद्दल आपण जाणून घेऊयात. त्यालाच लागून आज महाराष्ट्रातली जी इतर परिस्थिती आहे, म्हणजे बेड ची अवेलेबिलिटी असेल किंवा औषधं असतील किंवा ऑक्सिजन सिलेंडर्स असतील, याबद्दल सुद्धा आज आपण बोलूयात. वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, काय नेमकं घडतंय हे आपण जाणून घेणार आहोत. दुसरी आजची बातमी आहे आणि ती म्हणजे भारताने आता कोरोनाच्या आकड्यांमध्ये ब्राझीलला सुद्धा मागे टाकलेलं आहे आणि आपण जगात नंबर 2 झालोय. पहिल्यांदा अमेरिका आहे, त्यानंतर भारताचा नंबर लागतोय. सध्या जगात जर आपण पाहिलं तर भारतात सर्वाधिक कोरोनाची वाढ होतीय. कुठे कुठे होतंय, काय काय त्याची नेमकी कारणं आहेत, हे आपण आजच्या आपल्या दुसऱ्या गोष्टीत जाणून घेऊया. आणि याची आपली तिसरी गोष्ट आहे, ती म्हणजे भारताला आता तिसरी लस मिळणार आहे का. स्पुटनिकला भारत सरकार लवकरच परवानगी देईल स्पुटनिकच्या वापराला, अशा बातम्या येत आहेत. नेमकी काय परिस्थिती आहे, आणि आज त्याच अनुषंगाने आपण स्पुटनिक बद्दल सुद्धा बोलूयात आणि इतर लशींचा सुद्धा एक छोटा आढावा घेऊयात. सो या होत्या आजच्या आपल्या तीन गोष्टी. तर या व्यतिरिक्त खूप काय काय गोष्टी घडत आहेत, आणि अशा अनेक गोष्टी ज्यांचा थेट आपल्या रोजच्या जगण्यावर परिणाम होतोय. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या बोर्डाच्या परीक्षा आता पुढे ढकललेल्या आहेत. दोन्ही 10वी आणि 12वीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा या लांबणीवर टाकलेल्या आहेत अशी आजच घोषणा झाली आहे. पण गोष्ट इतक्यावर थांबत नाही. परीक्षा पुढे गेल्या याचा अर्थ पुढचं अख्खं कॅलेंडर हे महाराष्ट्रातल्या बोर्डाच्या मुलांसाठी बदलणार आहे. पण अर्थातच बाकीच्या ज्या परीक्षा आहेत, बाकीचे जे बोर्ड आहेत, त्यांनी तर पुढे पाठवलेला नाही आहे त्यांच्या परीक्षा. मग पुढच्या प्रवेशांचं काय, हा प्रश्न विद्यार्थ्यांना, पालकांना, सगळ्यांना पडलेला आहे. त्याचं उत्तर शोधण्याचा सुद्धा बीबीसी मराठीने प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला याबद्दल सविस्तर जर जाणून घ्यायचं असेल तर आमची सहकारी दीपाली हिने अनेक तज्ज्ञांशी बोलून ही एक सविस्तर बातमी केलेली आहे. ती तुम्ही आपल्या वेबसाईटवर वाचू शकता किंवा यूट्यूबवर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. अशी आपली दुसरी बातमी येते पश्चिम बंगालमधनं, जिथे ममता बॅनर्जींवर आता 24 तासांची प्रचारबंदी निवडणूक आयोगाने घातलेली आहे. ममतांची काही विधानं ही प्रोव्होकेटिव्ह होती, लोकांना काय म्हणतो रे मराठी, प्रक्षोभक होती. एक्झॅक्टली असा ईसीने त्यांच्यावर ठपका ठेवला आणि त्यांच्यावर 24 तासाची प्रचारबंदी घातलेली. आपण बघतोय गेले काही दिवस सातत्याने ममता बॅनर्जी भाजपविरोधात आणि इतर काही गोष्टींविरोधात निवडणूक आयोगाकडे जातोय. निवडणूक आयोगाने त्यांच्या या आधीच्या तक्रारी या धुडकावून लावल्या आहे आणि आता खुद्द ममता बॅनर्जींवरच 24 तासांची प्रचारबंदी आलेली आहे. पश्चिम बंगालमधल्या प्रचाराबद्दल आपल्याला इतरही गोष्टी बोलायच्या आहेत, ज्या आपल्या आजच्या दुसऱ्या गोष्टीत आपण बोलणार आहोतच. आजची आपली तिसरी बातमी आहे, महाराष्ट्रातना अनिल देशमुख यांना 14 तारखेला CBI चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे. CBIने त्यांना समन्स पाठवलेलं आहे. आपल्याला माहिती आहे त्यांच्यावर परमबीर सिंगांनी जे आरोप केले होते, खंडणी घेतल्याचे, त्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात एक याचिका गेली होती. त्याच्यानंतर CBI चौकशी ही ऑर्डर केली गेलेली आहे. त्याचंच आता ही चौकशी सुरू होईल 14 तारखेला थेट अनिल देशमुखांची. आणखीन एक बातमी येते महाराष्ट्रातना, ती म्हणजे भाजपचे नेते, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकूणच या सगळ्या लॉकडाऊन प्रकारावर टीका केली आणि ते म्हणले आहेत की महाराष्ट्रात लोकशाही नाही आहे तर लॉकशाही आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या अगोदर ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती, त्या बैठकीमध्ये सुद्धा विरोधी पक्षांनी म्हटलं होतं की जो काही निर्णय सरकार घेईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. एकीकडनं विरोधक या गोष्टी बोलतायत, दुसरीकडनं हे ते सरकारवर टीका सुद्धा करतायत. जर लॉकडाऊन करायचं असेल, म्हणजे लॉकडाऊन हा काही अंतिम पर्याय नाही, पण जर तुम्हाला करायचं असेल तर मग गरिबांच्या खात्यात तुम्ही पैसे द्या किंवा पहिल्यांदा या या गोष्टी करा, या सुद्धा म्हणजे अशा पद्धतीची टीका सुद्धा एका बाजूने होते. सो आता बघायचं नेमकं की सरकार नेमका काय निर्णय घेते. सरकार म्हणजे मुळात मुख्यमंत्री आता नेमका काय निर्णय घेत आहेत त्याबद्दल आपण आपल्या पहिल्या गोष्टीत बोलणार आहोत. पण देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले, हा व्हिडिओ जो आहे तो बीबीसी मराठीच्या युट्यूब पेजवर जाऊन नक्की बघू. आणि त्या दिवशीच्या सर्वपक्षीय बैठकीत चंद्रकांत पाटील पण हे म्हणले होते की सरकारने 5,000 रुपये प्रत्येकी या लोकांना द्यावेत, त्यासाठी हवं तर आमदारांचा निधी तुम्ही कमी करा येत्या काही काळाचा आणि त्याच्यात ना त्या पैशांचं वाटप करा, असं त्यांनी स्वतःहून हा प्रस्ताव दिलेला होता. पण याच्यात एक प्रश्न राहतो की फक्त आमदारांचा निधी कापून
तेवढा पैसा पुरणार आहे का जर प्रत्येकी 5,000 रुपये या सगळ्या कामगारांना आणि अशा लोकांना वाटायचे ठरवले तर. आजची आपली पुढची बातमी येते आणि जी शेवटची बातमी आपली आपली एक मोठी आंतरराष्ट्रीय बातमी. इराणच्या एका अणुकेंद्रावर दहशतवादी कारवाई झाल्याचं इराणचं म्हणणं आहे आणि त्याच्यात त्याची बऱ्यापैकी नासधूस झालेली आहे. बिलकुल नतांज या शहरात इराणचं हे न्यूक्लिअर सेंटर आहे. काल परवाच्याच दिवसांमध्ये इराणने युरेनियम एनरिचमेंटचं म्हणजे युरेनियमच्या संवर्धनाचं काम म्हणजे त्याचं शुद्धीकरण आणि त्याचं पुढे वापर करता येईल यासाठी ते युरेनियम तयार करणं याचे सेंट्रीफ्यूज म्हणजे त्यासाठी लागणारी यंत्र ही सुरू केली होती. म्हणून मी सगळ्याची सोपी गोष्ट सांगतोय बोलता बोलता ही सुरू केली होती. अनेक ज्यांना इराणवर भरोसा नाहीये त्या देशांचं म्हणणं आहे की हे सगळं अणुबॉम्ब बनवण्यासाठी इराण करतोय. इराण म्हणतंय आम्ही वीज बनवण्यासाठी पॉवर जनरेशनसाठी हे करतंय. पण या केंद्रावर आता दहशतवादी कारवाई झाली आणि याच्या मागे इस्रायल होतं का अशी शंका त्यांच्याकडनं व्यक्त केली जाते. अगेन ही सगळी गोष्ट तुम्हाला bbcmarathi.com वर वाचता येईल. हेच म्हणणार होतो कारण हे खूप खूप क्लिष्ट वाटतंय पण ही गोष्ट तुम्ही प्लीज बीबीसी मराठीच्या वेबसाईटवर नक्की वाचा. सो या होत्या इतर घडामोडी. यानंतर आपण वळूयात आजची आपल्या पहिल्या गोष्टीकडे आणि आजची आपली पहिली गोष्ट जसं मी सुरुवातीलाच म्हटलं महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर होणार आहे का आणि जर होणार असेल तर तो कधी जाहीर होणार. अजिबात वेळ न घालवता तुम्हाला सांगतो आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलताना हे सांगितलेलं आहे की लॉकडाऊनची महाराष्ट्राने मानसिकता ठेवावी. थेट ते आता संकेत देत आहेत की लॉकडाऊन लागू शकतं पुढच्या काही दिवसांमध्ये याची घोषणा होऊ शकते. त्यांनी नेमकं एक्झॅक्टली काय म्हटलंय हे पण मी तुम्हाला खरं तर वाचून दाखवतो. ते असं म्हणतात की आज त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांची सुद्धा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा भेट घेतली आणि या दोघांच्या चर्चेनंतर राजेश टोपेंनी जालन्यामध्ये ज्यावेळेस ते पत्रकारांशी बोलत होते तेव्हा त्यांनी म्हटलंय की लॉकडाऊनमधील येणाऱ्या अडचणींवर आज आमची चर्चा झाली आणि लॉकडाऊनची मानसिकता ठेवली पाहिजे. लॉकडाऊन लावण्याआधी जनतेला पुरेसा वेळ आणि पूर्वसूचना देण्यात येईल. सातत्यानं आपण बघतोय गेले अनेक दिवस मुख्यमंत्री असतील सरकारमधले ज्येष्ठ नेते असतील आरोग्यमंत्री असतील हे येऊन सांगतायत की महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे आणि लॉकडाऊन हे लागू शकतं. लॉकडाऊन हा काही अंतिम पर्याय नाहीये पण जी आत्ता आपल्याला माहिती मिळते त्यानुसार 14 एप्रिलची रात्र ते 30 एप्रिलपर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन लागू शकतं. अजूनपर्यंत अधिकृत घोषणा झालेली नाही. मी पुन्हा एकदा सांगतो पॅनिक होऊ नका. आत्ता जे कडक निर्बंध आहेत ते सध्या राहणार आहेत पण पूर्ण लॉकडाऊन लावायचं की नाही याचा विचार सध्या मुख्यमंत्री करतायत. हे का होतंय हे समजून घेणं सुद्धा महत्वाचं आहे कारण महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरापासून हे कडक निर्बंध लागलेले आहेत. आपल्याकडे नाईट कर्फ्यू आहे. दिवसा आपल्याला काय करायचं काय नाही करायचं हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे जमावबंदी आहे. 5 पेक्षा जास्त लोक बाहेर एकत्र फिरू शकत नाहीयेत. दुकानं सुद्धा बंद आहेत. अत्यावश्यक सेवा सुविधा सुरू आहेत. व्यापार उद्योग हे फक्त सध्या सुरू ठेवलेलं आहे. पण असं असताना सुद्धा अनेक नियम पाळले जात नाहीयेत. अनेक नियम हे धाब्यावर बसवले जात आहेत. अनेक ठिकाणी मार्केट्समध्ये गर्दी होते. जरी अत्यावश्यक सेवा सुविधांची दुकानं उघडी असतील तरी सुद्धा ते घेण्यासाठी गर्दी केली जाते आणि म्हणून आता हा पर्याय सरकारला कदाचित घ्यावा लागू शकतो असं मंत्र्यांकडनं सुद्धा मुख्यमंत्र्यांकडनं सुद्धा सांगितलं जात आहे. रविवारी एक महत्वाची बैठक झाली शनिवारी मुख्यमंत्री आणि कॅबिनेटची. त्यात सुद्धा या गोष्टीवर चर्चा झाली होती. रविवारी मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची एक बैठक घेतली. म्हणजे कोण तर महत्वाचे प्रशासकीय अधिकारी आणि जे सल्लागार मंडळ आहे मुख्यमंत्र्यांचं. या सगळ्या कोरोनाच्या काळात एक टास्क फोर्सची निर्मिती केली गेली होती. ते वेळोवेळी सूचना करतायत सरकारला आणि त्यानुसार सरकार पुढचे निर्णय घेत आहे. यानंतर आता आज आरोग्यमंत्र्यांचं हे वक्तव्य आलेलं आहे की मानसिकता ठेवली पाहिजे कारण लॉकडाऊन हे जाहीर होऊ शकतं. उद्या गुढीपाडवा आहे. महत्वाचा दिवस आहे सगळ्यांसाठी. पण गेल्या एक वर्षात जे सणांबद्दल आपण पाळलेलं आहे तेच आपल्याला यापुढे सुद्धा पाळावं लागणार आहे. कारण गुढीपाडव्यासाठी सुद्धा सरकारने एक नियमावली जाहीर केली आहे. त्यात त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे की मिरवणूक आणि बाईक रॅलीला परवानगी नाकारलेली आहे. तसंही आपल्याला माहिती आहे की जमावबंदी लागू आहे संपूर्ण महाराष्ट्रात दिवसभर. त्याच्यामुळे 5 पेक्षा जास्त लोक कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ शकत नाहीत. त्यामुळे कृपया तुम्ही सगळ्यांनी हे नियम पाळा. जसं मी सुरुवातीला म्हटलं की आज आपल्यावर ही परिस्थिती का आली आहे पुन्हा एकदा लॉकडाऊनची कारण आपण नियम पाळत नाही आहोत. दुसरी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती. सध्या महाराष्ट्रात इतक्या झपाट्यानं रुग्णांची वाढ होते. अजून आकडे आले नाहीयेत. जर आकडे आले तर मी आजचे आकडे सुद्धा घेईन पण सोमवारीत कदाचित कमी आकडे येतील. पण कालचे आपण जर आकडे पाहिले रविवारचे आकडे पाहिले
63,000 वर महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले होते. 329 जणांचा मृत्यू झाला होता. म्हणजे एका बाजूनी आकडेही वाढत आहेत, दुसऱ्या बाजूनी मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढत आहे. आकडे पहिल्या लाटेत काय होतं तर जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांना कोरोनाची जास्त बाधा होत होती. ही जी दुसरी लाट आहे जिकडे संसर्गाचं प्रमाण जास्त आहे तिकडे तरुणांना याची बाधा पटकन होते. आणि फक्त तरुणांना बाधाच होत नाहीये, पहिल्या लाटेत घरात एखाद पेशंट येत होता आणि कंटेन करू शकत होतो आपण परिस्थिती. या लाटेत तसं होत नाहीये. घरात एक जरी रुग्ण आला तरी संसर्ग इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरतोय की अख्खं घरच्या घर म्हणजे घरात जेवढे कोण असतील किंवा त्यातले काही लोक यांना कोरोनाची बाधा होते म्हणून हे रुग्णांचं प्रमाण वाढतंय. पण एका बाजूनी हेही आपण समजून घेतलं पाहिजे, रुग्णांचं प्रमाण वाढत असलं तरी आपल्याकडचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ज्या काही आरोग्य सुविधा आहेत त्या मर्यादित आहेत. लॉकडाऊन का पहिलं लावलं गेलं, या सुविधा वाढवायच्या होत्या ते लावलं, त्यानंतर आकडे कमीही झाले. पण आत्ता या सुविधा सोयी सुविधा अपुऱ्या पडत आहेत. तुम्ही आज BBC मराठीवर सुद्धा वाचलं असेल, पाहिलं असेल, या संदर्भातल्या व्हिडिओ सुद्धा केलेले आहेत. अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेड्स नाही आहेत, हॉस्पिटल बेड्सची कमतरता आहे, औषधांची कमतरता आहे. आजची आपली सोपी गोष्ट ही रेमडेसिवीरवर आहे. गेले दोन दिवस आपण गेले 2 दिवसापूर्वी सुद्धा आपण रेमडेसिवीरवर सोपी गोष्ट केली होती की तुटवडा का भासतोय. आज महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण झाली आहे सिद्धनाथ की लोकांना बेड्सच मिळत नाहीयेत. म्हणजे वणवण फिरावं लागतंय की एक हॉस्पिटल बेड मिळवण्यासाठी. अनेकांना ऑक्सिजन सिलेंडर्स मिळत नाहीयेत आणि ऑक्सिजन ही सध्याची अत्यंत बेसिक नेसेसिटी झालेली आहे या दुसऱ्या लाटेत कोविडच्या. कारण इतक्या झपाट्याने कंडिशन ही डिटिरिओरेट होते, ढासळते आपली परिस्थिती की मग कळत नाही की काय करायचं आणि काय नाही. त्याच्यामुळे प्लीज 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 आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. हलक्यात घेणं म्हणजे हा ठीक आहे यार आहे जाईल, मी लस घेतली आहे म्हणजे माझं हॉस्पिटलायझेशनचं प्रमाण 80% कमी झालं, हे सगळं जरी मान्य असलं तरी सुद्धा तुमचं हॉस्पिटलायझेशनचं प्रमाण 80% कमी होऊ शकतं. पण तुम्ही कॅरियर राहू शकता, तुमच्यामुळे इतरांना तुम्ही बाधा देऊ शकता किंवा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे अगदी कळकळीची विनंती आहे, 63,000 हा जगातल्या काही देशांचा मिळून आकडा होऊ शकतो आणि तो महाराष्ट्राचा एकट्याचा आकडा आहे आणि ही आपल्यासाठी अजिबात चांगली गोष्ट नाहीये. सो ही आत्ताची महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. आपण अशाही केसेस पाहिल्या आहेत की एका हॉस्पिटलमध्ये पेशंटला ऍडमिट केलं गेलंय, तिथे जर परिस्थिती आणखीन बिघडली तर काय, यासाठीच्या सुविधा नाहीत म्हणून त्यांना दुसरीकडे नेलं गेलं. पण तिकडे मग इतर सुविधा उपलब्ध नव्हत्या. म्हणजे आपल्या आरोग्य यंत्रणेवर आत्ता एवढा कमालीचा ताण आहे, कुठे डॉक्टर्सना 12-13-14 तासांच्या शिफ्ट लागल्या आहेत. डॉक्टर्स नाही, सगळे आरोग्य कर्मचारी, नर्सेस असतील, वॉर्ड बॉयज असतील, ब्रदर्स असतील, हे सगळेजण. औषधांचा तुटवडा काही ठिकाणी भासतोय, कुठे रेमडेसिवीरसारख्या औषधांचा आपण बघतोय, आठवडाभर रांगाच्या रांगा लागल्यात. आज आपण गुजरातची केस पाहिली, तिथे भाजपच्या कार्यालयातनं रेमडेसिवीर वाटलं गेलं आणि आता तिथले विरोधी पक्ष म्हणतात की हे सरकारचं काम होतं, हे पक्षाच्या वतीने का चाललंय, सरकारी रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर का नाही आहे, जिथे 4-4, 2-2 इंजेक्शन्स लागू शकतात तिथे 1-1 फक्त इंजेक्शन मिळतंय. मी स्वतः आजच्या आणि कालच्या दिवसात पुण्यातले, मुंबईतले अनेक मित्रांचे, अनेक ओळखीच्यांचे असे पोस्ट्स पाहिलेत की रेमडेसिवीर कुठे तुमच्या एरियात मिळत असेल तर मला सांगा, आमच्या कोणाच्या तरी कोणाला ऍडमिट केलं आहे आणि त्यांना मिळत नाही आहे. एकेका रुग्णासाठी 10-10 लोकं औषधं, बेड्स, ऑक्सिजन असं शोधत फिरतायत. आपलं टायअप आहे किंवा आपल्याला गॅरंटीड बेड मिळणार आहे अशा भ्रमात राहू नका. परिस्थितीवर, यंत्रणेवर कमालीचा ताण आहे आणि गरज पडली तर आपल्यासाठी 4 लोक धावून येतील, पण तशी गरज पडण्याची वेळ का आणायची, हा प्रश्न आपण स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्यांना विचारणं अत्यावश्यक आहे. आणि महत्वाची गोष्ट ही झाली आहे ना की आपल्याला ज्या गोष्टी म्हणजे नियम हे काही आपल्याला असं नाही आहे की तुम्हाला हे आता केलंच पाहिजे आणि कोणाच्या चांगल्यासाठी आहे, हे आपल्या चांगल्यासाठी आहे. आणि हे आज आम्ही दोघंही इतक्या तळमळीने का सांगतोय कारण गेले अनेक दिवस आम्ही सुद्धा आमच्या जवळच्यांची ही परिस्थिती बघतोय आणि महाराष्ट्रातली आत्ताची परिस्थिती ही खरंच खूप गंभीर आहे. अनेक जण कोण लिहित आहे की गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी आज तुफान गर्दी होती, सण येतील जातील सगळ्या गोष्टी होतील, आज यावर्षी नाही केला ना पुढच्या वर्षी आपण गुढीपाडवा करू, पण तोपर्यंत आपण आपली तब्येत तर सांभाळली पाहिजे, सण साजरे करायला आपण पाहिजे, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि जर यावर्षी नाही केला तरी काही मोठी गोष्ट होणार नाहीये, पण आपण आपली काळजी नाही घेतली तर यू नेव्हर नो की काय होऊ शकतं. सो त्यामुळे आज
ही परिस्थिती खरंच खूप गंभीर झालेली आहे आणि त्यासाठी सरकार काही गोष्टी सांगेल, करेल, नियम आखून देईल, पण पालन करायचं की नाही हे शेवट आपल्या हातात असतं. आणि ते आपण नाही केलं तर त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला, म्हणजे मला एकट्याला किंवा ह्याला एकट्याला, तुम्हाला एकट्याला नाही, सगळ्यांना मिळून भोगावे लागणार. आणि ना आपण हे सगळं पहिल्या लाटेच्या वेळेला बोललोय, पहिल्या लाटेच्या वेळेला भोगलंय, पाहिलंय, ती मागे गेली, आकडे कमी झाले, तसं मग एक प्रकारची बेफिकरी येत गेली, एक प्रकारचा हलगर्जीपणा येत गेला. म्हणजे एखादी गोष्ट आता आपल्याला त्रास देत नाहीये, मग ठीक आहे, म्हणजे आता झालंय असं म्हणून आपण सगळेच जण निष्काळजी झालो आणि आता परत येरे माझ्या मागल्या झालंय. 2021 जर 2020 फोटोकॉपी किंवा त्याच्यापेक्षा जास्त गंभीर व्हायला नको असेल तर आत्ता हे सगळं पाळणं आवश्यक आहे. आणि याहून जितकं जास्त आपण करू शकू, जितकं जास्त करू तितकं कमी आहे असं समजून जर आपण वागलो ना, तर हे कुठेतरी जाऊन आटोक्यात येऊ शकेल. राईट, ओके. सो आपण काही कमेंट्स घेऊयात. आपण अनेक जण अनेक गोष्टींबद्दल बोलतात. अश्विन गुप्ते स्पुटनिक 5 एफिकसी रेट बद्दल बोलतात. आपण अगदी शेवटी आपल्या तिसऱ्या गोष्टीत त्याच्याकडे येऊ. शशांक वाघोले सांगतायत की पीसीएमसी मध्ये बाजारपेठेतली व्यापारी आणि लोकांची बेजबाबदारी आज पाहिली, ते पाहून वाटतं की येत्या दिवसात पीसीएमसी मध्ये 5,000 आकडे दर दिवशी यायला वेळ लागणार नाही. लॉकडाऊनला समर्थन आहे, 15 नाही 21 दिवस करा. नंदकिशोर कुऱ्हाडे म्हणतायत, लास्ट इयर पण इंडिया लॉकडाऊन 4 लावताना किती लोकांना विश्वासात घेतलं होतं आणि किती पैसे वाटले होते. अनेक जण हा प्रश्न विचारतायत. आत्ताची विरोधी पक्षांच्या वतीने महाराष्ट्रात मागणी केली जाते, पैसे वाटा, गेल्या वर्षीचा राष्ट्रीय लॉकडाऊन लावताना काय काळजी घेतली होती, असा प्रश्न तुमच्यातल्या अनेकांनी विचारलाय, अनेकांनी या कमेंट्स केल्यात. यातला राजकारणाचा भाग आपण बाजूला ठेवूया, पण हा लॉकडाऊन लावताना किती लोकांशी सल्लामसलत केली होती आणि कोणाची मतं विचारात घेतली होती, या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट आरटीआयच्या माध्यमातून बीबीसीने काही काळापूर्वी केला होता आमचा सहकारी जुगल पुरोहित. याचा हा सविस्तर रिपोर्ट तुम्ही बीबीसीच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जाऊन पाहू शकता, वेबसाईट, यूट्यूब, ट्विटर, फेसबुक, कुठेही हा तुम्ही बघू शकता. कृष्णा शिंदे विचारतायत, लॉकडाऊन दरम्यान विमान आणि रेल्वे सुरू राहणार का? कृष्णाजी, जर बाहेर पडायलाच आपल्याला परवानगी नसेल तर विमान रेल्वेपर्यंत पोहोचायचं कसं हा प्रश्न असणार आहे. आत्ता आपण फक्त राज्यापुरतं बोलतोय, राष्ट्रव्यापी असेल तर हा प्रश्न उपस्थित होईल. राकेश डोले, आपण मगाचपासून जे बोलतोय, राकेश डोले सांगतायत की त्यांची आजी कोरोनामुळे मरण पावली, सगळ्यांनी काळजी घ्या. सॉरी राकेशजी. अनंत कापसे म्हणतायत, फायझरची लस भारतात येणार आहे का? अजून तरी त्यासंदर्भात फायझर आणि भारत सरकारमध्ये कुठलाही करार किंवा तसं काही झालेलं नाही. अजय माध्ये म्हणतायत की गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये ज्या चुका केल्या त्या यावेळी करू नका, एवढी सरकारकडून अपेक्षा आहे. ओके, राणी रावते असं म्हणतायत की लॉकडाऊन होणार हे नक्की आहे, मग सरकार जाहीर का करत नाही, समोर जनतेलाच जायचं आहे, सामोरे जनतेलाच जायचं आहे. ओके, महत्वाचा मुद्दा की सरकार जाहीर का नाही करत, पण हा निर्णय इतक्या झटपट नाही जाहीर केला जाऊ शकत. कारण तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस लॉकडाऊन पहिलं, म्हणजे महाराष्ट्र तर लॉकडाऊन देशाच्या अगोदर जाहीर झालं होतं आणि नंतर मग देशात संपूर्ण जाहीर झालं, त्यावेळेस इतकी घाई गडबड आणि मग लोकांमध्ये एक पॅनिक निर्माण झालं, मग गोंधळ निर्माण झाला, मग सगळेजण निघाले परत आपापल्या गावी जायला. सो अशा गोष्टी पटकन ताबडतोब नाही करता येणार हे सरकारच्या आत्ता लक्षात आलेलं आहे आणि म्हणून ते दरवेळेस म्हणतात की जरी हा निर्णय घ्यायचा झाला तरी आम्ही काही वेळ हा देऊ, म्हणजे अचानक जाहीर करणार नाही, अचानक आम्ही जाहीर सुरुवातीपासून सांगितलं जातंय. सो ते करतील जाहीर जेव्हा करायचं तेव्हा, पण या पुढच्या एखाद दुसऱ्या दिवसात कदाचित हा निर्णय जाहीर होऊ शकतो. कृतिकेत रंगनाथ पाटील म्हणतात की बिअर शॉप वाईन शॉपचं काय झालं. तर कृतिकेत, महसुलासाठी राज्याच्या हा एक सगळ्यात मोठा भाग होता. पहिल्यांदा ज्यावेळेस हे कडक निर्बंध लागले त्यावेळेस सगळ्या गोष्टींवर बंधनं होती, पण त्यानंतर एक नवीन नियमावली आली आणि त्यात त्यांनी सांगितलं की 7 ते 8 ही वाईन शॉप सुरू राहू शकतात, त्यामुळे त्याला आता त्यांनी परवानगी दिलेली आहे. निलेश पाटील, पण जरी हे सगळं असलं ना तरी मी पुन्हा एकदा तेच सांगतोय, काय असतं माहितीये का, की वाईन शॉपच्या बाहेरची गर्दी आपण अनेकांनी पाहिलेली आहे, म्हणजे हे आत्ताच नाही याच्या अगोदर, अगोदरच्या लॉकडाऊनचं म्हणतोय, पण यावेळेस थोडे तरी आपण समजूतदार होऊयात किंवा आपण शहाणपण दाखवूयात की आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी काय झालं होतं, हे यावर्षी होता कामा नये. अनेक जण फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नाहीत, अनेक जण मास्क लावत नाहीत, अनेक जण तिकडे काउंटरवर उड्या मारून गर्दी करतात, म्हणजे फक्त वाईन शॉपचंच म्हणत नाहीये मी, पॅनिक बाईंगचं सुद्धा म्हणतोय, पण या गोष्टी सध्या आपल्याला करता कामा नयेत. निलेश पाटील म्हणतात लॉकडाऊन लावून ज्यांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून नियम काटेकोरपणे पाळले त्यांच्यावर हा अन्याय आहे, सरकार लॉकडाऊन ऐवजी जे मास्क नाही घालत
एकदाच लॉकडाऊनमध्ये टाकावे? निलेशजी, कसं करायचं हे? म्हणजे आपल्याकडे किती पोलीस आहेत, किती यंत्रणा आहे, किती काही गोष्टी आहेत, याचं आपण पण भान ठेवायला पाहिजे. आणि आपण नाही असं करू शकत. महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12.5 कोटी आहे. आता 12.5 कोटी लोकांसाठी किती आपल्याला, कोण कोणाकोणाला बघणार? मी ह्याला म्हणू शकतो, हा मला म्हणू शकतो, पण मी माझ्या ऑफिसमधल्या पण सगळ्या जणांना नाही ना सतत बघत राहू शकत की कोण काय करत आहे, कोण नाही करत आहे. सांगू जरूर शकतो, पण सरकार नियम हे सगळ्यांसाठीच करणार आहे. सुमन सावंत म्हणतात, IPL च्या मॅचेस होतात, निवडणुका होतात, ते महत्वाचं आहे का? त्यामुळे प्रसार होत नाही का? सुमनजी, आपण या दुसऱ्या आपल्या गोष्टीमध्ये याबद्दल नक्की बोलूया. शशांक श्रीगोंदेकर म्हणतात, आज मी कोविशिल्डची लस घेतली, खूप छान व्यवस्था आहे पुण्यामध्ये. व्हेरी गुड, आय होप की तुम्हाला छान वाटत असेल. ओके ओके, आपण मग आपल्या आता जे म्हणलास, अनेक जण रॅलीज आणि याच्याबद्दल विचारतात, आणखीनही तशा काही कमेंट्स आहेत. आणि ओम राणे पण तेच म्हणतात, जनता बाहेर निघू शकत नाही पण मग सभेसाठी गर्दी चालते का? आणि हीच आजची आपली दुसरी गोष्ट. आपण महाराष्ट्राबद्दल बोलतोय, भारतभरात एकूण काय परिस्थिती आहे ते आपण पाहिलं. बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पाँडिचेरी, 5 विधानसभांच्या निवडणुका आता यातल्या काही झालेल्या आहेत आणि बंगालची अजूनही सुरू आहे. प्रचार बंगालचा हा अत्यंत जोरात चाललेला आपल्याला दिसतोय. आज संध्याकाळची जर तुम्ही दृश्य पाहिली तर बंगालमध्ये सगळेच पक्ष जोरदार प्रचार करतायत आणि त्याच्यात कोरोनासाठीच्या सगळ्या नियमांचा पुरता बोजवारा उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय. भयंकर गर्दी आहे. स्टेजवर बसलेले काय, गाड्यांमधनं जाणारे काय, प्रचार करणारे, खाली पायी चालणारे कार्यकर्ते काय आणि इतर लोक काय, मास्क अनेकांच्या चेहऱ्यावर नाही आहे, भयंकर गर्दी आहे, धक्काबुक्की होती आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या प्रसाराचं काय, हा प्रश्न अनेक जण विचारतात आणि ह्याचं उत्तर कोणीच देत नाही आहे. कारण सभांना तशीच गर्दी होती आहे. गेल्याही आठवड्यात आपल्याला हा अनेकांनी हा प्रश्न विचारला होता की जर सातत्याने आपल्याला सूचना दिल्या जात आहेत की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर असू द्या, तुमचं कोविड होणार नाही अशा प्रकारची सगळी काळजी घ्या, तर या गोष्टी कशा चालतात? अजूनसुद्धा ह्याच्यावर कुठल्याही पक्षाकडनं, कुठल्याही नेत्यांकडनं किंवा कुठल्याही अधिकार पदावर असलेल्या व्यक्तीकडनं या सगळ्याबद्दल उत्तर आलेलं नाही. म्हणजे आपण महाराष्ट्रातलीच पुन्हा एकदा थोडंसं मी परत महाराष्ट्रात येतो, आपण देशातल्या इतर राज्यांबद्दल सुद्धा बोलतोय, पण महाराष्ट्रातच आपण पाहिलं तर पंढरपूर आणि मंगळवेढ्याची निवडणूक आहे. पण त्या निवडणुकीला परवानगी कशी दिली आहे? जर बंद सभागृह असेल तर 50 जण, जर खुली जागा असेल तर 200. पण आपण अजित पवारांच्या सभेत पाहिलं की किती गर्दी झाली. म्हणजे एक दिवस ती गर्दी झाली, त्यांनी माफी दिलगिरी व्यक्त केली, दुसऱ्या दिवशी परत तीच तशीच गर्दी झाली. आज देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला सुद्धा गर्दी होती. त्यामुळे आता राजकारण्यांना सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. आपण ज्यावेळेस पश्चिम बंगाल, तामिळनाडूच्या निवडणुकांबद्दल बोलतोय, केरळच्या निवडणुकांबद्दल बोलतोय, बंगालच्या सभांमध्ये आपण पाहिलेलं आहे, ममता बॅनर्जी असतील, नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, कोणाच्याही सभेला हजारो लोक एकत्र येत आहेत. मग हा प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे, जिकडे पंतप्रधान संपूर्ण देशाला उद्देशून सांगतात की सगळ्यांनी कोविड नियमांचं, कोरोनाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे, आणि तिकडेच निवडणुकीच्या काय सभांना इतकी मोठी गर्दी होते आणि सगळे कोविडचे नियम हे धाब्यावर बसवले जातात. त्यामुळे तुमच्यातले अनेक जण हाच प्रश्न विचारतायत. दुसरी गोष्ट, आजपासून कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे, राईट? तिकडे काय नेमकी परिस्थिती? हरिद्वारमध्ये आजचं शाही स्नान होतं, सोमवती अमावस्या म्हणून आज आजच्या विशेष महत्व असतं आजच्या शाही स्नानाला. आणि तिकडे हरकी पौरीमध्ये हजारो लोकांची गर्दी उसळली होती. सगळेजण गंगेत बुडी घेण्यासाठी, डुबकी घेण्यासाठी सगळेजण तिथे जमले होते. पुन्हा एकदा तीच गोष्ट, घाटावर लोक एकमेकांना खेटून उभी आहेत, त्या एकाच पाण्यात सगळे जवळजवळ सगळी लोकं आंघोळ करतायत. हा वर्षानुवर्ष चालत आलेला सण आहे, पण आत्ता कोविडच्या काळात जिथे आपण एका वेगाने पसरणाऱ्या संसर्गाबद्दल बोलतोय, अशा काळात असा सण कसा काय केला जातोय आणि सगळे नियम मोडून का केला जातोय, हा प्रश्न अनेक जण विचारतायत. प्रशासनाने याआधी काय सांगितलं होतं की ज्यांचे निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट असतील अशाच लोकांना येण्याची परवानगी देणार आहे. पण जेव्हा अशी हजारो लोक एका लहानशा शहरात, एका लहानशा गावात आणि गंगेच्या तीराने येण्याचा प्रयत्न करतायत, तेव्हा प्रशासन किती पुरं पडणार हा स्वाभाविक प्रश्न आधीही विचारला गेला होता, आत्ताही विचारला जातोय आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुद्धा विचारला जाणार आहे. नेमकी काय परिस्थिती आहे हरिद्वारमध्ये ते जर तुम्हाला पाहायचं असेल ना, तर पॉडकास्ट संपलं की फेसबुकवर आज नेमका काय घटनाक्रम होता आजच्या दिवसाचा तो व्हिडिओ आहे, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा हरिद्वारमध्ये नेमकी काय परिस्थिती होती ते. आणि अशा सगळ्या मोठ्या मोठ्या सोहळ्यांनी किंवा उत्सवांनी किंवा सभांनी इतर गोष्टींनी असे इव्हेंट सुपर स्प्रेडर होण्याचा कमालीचा धोका असतो जर सगळे नियम पाळले गेले नाहीत तर. ऑलरेडी हरिद्वारमध्ये काही लोकांना संसर्ग झाल्याचं पुढे आलेलं आहे. हे जर आता वेळेत त्यांचं कंटेनमेंट झालं नाही, ते आयसोलेट झाले नाही, ते जर आपापल्या गावी परत गेले तर हा आणखीन पसरू शकतो का, ही स्वाभाविक भीती आता व्यक्त केली जाते आणि त्याने पुढे काय होणार आहे ते आता आपल्याला पाहायला लागणार आहे.
साधे आकडे आणि जे मी सुरुवातीला म्हटलं ना की भारत हा जगात नंबर 2 देश झालाय, म्हणजे भारतात सध्या अमेरिकेत तर 3,11,98,546 असे रुग्ण आहेत, भारत आता 1,35,27,717, आपण ब्राझीलला सुद्धा मागे टाकलेलं आहे. 1,34,00,000 ब्राझील आहे, 1,35,00,000 भारत आहे, आणि इतकी मोठी रुग्णसंख्या ही भारतात सध्या झालेली आहे. भारत नंबर 2 देश एकूण कोरोनाच्या रुग्णांमध्ये जरी असला तरी या दुसऱ्या लाटेमध्ये भारत हा नंबर 1 देश आहे. भारतातला ग्राफ आणि भारतातले आकडे हे जगात कुठेही नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. जवळपास आजही आपण पाहिलं तर गेल्या 24 तासांमध्ये 1,68,000 केसेस या आलेल्या आहेत. 1,68,912 आणि त्यातल्या महाराष्ट्रातल्याच आहेत 63,294. हे आकडे खूप मोठे आहेत, गंभीर आहेत. आपण भारतातल्या इतर राज्यांबद्दल जर बोलायचं झालं ना, तुम्हाला असं वाटत असेल, तू दाखवतोस तो ग्राफ, हा ग्राफ दाखवतो तुम्हाला, इथपासनाचा ग्राफ दिसतोय. आता माझा कर्सर जिथे आहे इथून ब्लर होत असणार आहे, मी इथे तुम्हाला दाखवतो. हे जे इथे माझं बोट आहे ना, हे 1 एप्रिल आहे, आणि हे जे इथे आलं आहे ना, हे आताची आपली 12 एप्रिल 11 एप्रिलची आकडेवारी आहे सगळी. म्हणजे भारताचा ग्राफ आहे. एक्झॅक्टली, गेल्या 11-12 दिवसात या वेगाने तो असा झपाझप वाढत चाललाय. म्हणजे पहिल्यांदा आपण म्हणतो की ओके ठीक आहे, हळूहळू वाढतोय, मग प्लॅटो होऊन तो कमी होतोय. आता असं नाही, आता तो एकदम सुपरसॉनिक स्पीडनी वरती चाललेला आहे. फक्त महाराष्ट्र हे एकमेव राज्य नाही, डेफिनेटली महाराष्ट्र हे सगळ्यात मोठं कोरोना बाधित राज्य आहे, पण दिल्लीला फटका बसला आहे. 10,774 जवळपास, म्हणजे 10,000 आता ज्यांनी टप्पा पार केला ना, ते आता भारतासाठी सगळ्यात म्हणजे धोक्याची घंटा तिकडे मानली जाते. कर्नाटक असेल तिकडे 10,000 केसेस आहेत, तमिळनाडूमध्ये 6,000 केसेस आहेत जिकडे आता निवडणुका आहेत, केरळमध्ये निवडणुका आहेत पण तिकडे सुद्धा जवळपास 7,000 केसेस आहेत, उत्तर प्रदेशात 15,000 केस गेलेले आहेत, छत्तीसगड आपल्याच बाजूचं राज्य, तिकडे छोटं राज्य आहे पण तरी सुद्धा 10,000 केसेस आहेत. आणि महाराष्ट्राची लोकसंख्या खूप मोठी आहे, उत्तर प्रदेशची लोकसंख्या मोठी आहे, पण ज्या ज्या राज्यांमध्ये लोकसंख्या कमी आहे आणि केसेस वाढत आहेत तिकडे सुद्धा एक चिंतेचं वातावरण सध्या आपल्याला बघायला मिळालंय. म्हणून भारतातली परिस्थिती ही सध्या चिंताजनक बनलेली आहे, नाजूक बनलेली आहे. ठीक आहे, आपण पटकन तिसरी गोष्ट, आपण तिसरी गोष्ट घेऊयात, मग मी कमेंट्स काढतो थोड्या. आजची आपली तिसरी गोष्ट आहे स्पुटनिक 5 या लशीची. आपल्याला माहिती आहे ही रशियाची लस आहे आणि भारतातल्या डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी बरोबर त्यांचा करार आहे. ते वर्षाला 30 कोटी डोस या लशीचे बनवणार आहेत. आज ANI या वृत्तसंस्थेने काही सूत्रांच्या हवाल्याने अशी बातमी दिली आहे की भारताने आता स्पुटनिक 5 सुद्धा भारतात लसीकरणासाठी परवानगी दिलेली आहे. ही स्पुटनिक 5 लस, मगाशी जसं अश्विन गुप्तेंनी विचारलं, याची परिणामकारकता 92% आहे. सगळ्यात आधी जगात कुठली लस तयार झाली आणि जिचा रोलआउट सुरू झाला ती होती स्पुटनिक 5. रशियाबरोबरच इतरही अनेक देशांमध्ये ही लस सध्याच्या घडीला सुद्धा दिली जाते, त्याच्यात अर्जेंटिना आहे, व्हेनेझुएला आहे. हे सगळे देश जिथे सुरुवातीला खूप वेगाने आकडे समोर आले होते आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही आहे, अशा देशांना रशियाने तातडीने लस पुरवली होती, त्यांनी तिथे लसीकरण सुरू केलं होतं. या लशीचं एक सगळ्यात जे वेगळं वैशिष्ट्य आहे इतर कुठल्याही लशीपेक्षा, ते म्हणजे याचा पहिला आणि दुसरा डोस हा वेगवेगळा आहे. म्हणजे आपल्या कुठल्याही इतर लशीचा विचार केला तर लस तीच असते, ती एकदा तुम्हाला टोचली जाते आणि मग 21 दिवसांनी किंवा आता बदललेल्या याच्यानुसार 40-45 किंवा काही दिवसांनी तुम्हाला तोच दुसरा डोस दिला जातो. स्पुटनिक 5 दोन्ही डोस थोडे वेगळे आहेत, कारण त्या संशोधकांचा असा दावा आहे की थोडा बदल करून दोन डोसेसमध्ये त्या कॉम्बिनेशनमधना आपली रोगप्रतिकारक शक्ती कोरोनाला जास्त प्रभावीपणे परतवून लावू शकते. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की एक्झॅक्टली, आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की ही लस फक्त संरक्षण देत नाही तर मृत्यूचा दर सुद्धा कमी करते. तुम्हाला जर संसर्ग झालाच तर ते गंभीर होण्यापासून थांबवते. पण याच्याबद्दलचा एक महत्त्वाचा आक्षेप म्हणजे याचे जे काय सगळे ट्रायल रिझल्ट आले होते त्याच्यात लक्षणं असलेल्याच रुग्णांचा विचार केला गेला होता, लक्षणं नसलेल्या रुग्णांनाही किती संरक्षण देते याबद्दल आणखीन माहिती मिळाली पाहिजे असं अनेक संशोधकांनी तेव्हा म्हटलं होतं. याबद्दल आणखीन पण काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर आहे, यूट्यूब चॅनलवर आहे आणि याची बातमी आपल्या वेबसाईटवर आहे, सो ती तुम्ही सविस्तर वाचू शकता. आत्ता वेळाभावी मी स्पुटनिकबद्दल इथेच थांबतो. ओके, शेअरर विठ्ठल गायकवाड म्हणत आहेत, तुम्ही आज शेअर केलं की नाही, प्लीज आजचं पॉडकास्ट शेअर करा, कारण आपण पहिल्या गोष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, महाराष्ट्रातली परिस्थिती, लॉकडाऊन जाहीर कधी होऊ शकतं त्याबद्दल, सो ते आपल्या जवळच्यांना सुद्धा कळेल, सो त्यामुळे पॉडकास्ट शेअर करायला विसरू नका. विठ्ठल गायकवाड म्हणत आहेत की
एका बेडसाठी 5 ते 10 हॉस्पिटल्स फिरलो, पण जवळपास एका दिवसानंतर सगळ्या गोष्टी मिळत आहेत. बघा, ते आपल्याला सांगतात की नेमकी काय परिस्थिती आहे. अमोघ पोंक्षे म्हणतात, राज्य सरकारला ही परिस्थिती एवढी गंभीर आणि आपत्कालीन वाटली असती तर चर्चेच्या बॅक टू बॅक फेऱ्या घेऊन लवकर आणि ठोस निर्णय आतापर्यंत घेता येऊ शकला असता. पण मुद्दा काय ना अमोलजी, की अमोघजी, की अनेक जण विरोध सुद्धा करत आहेत. एकीकडनं आपण बघतोय, म्हणजे ह्या काही राजकीय मुद्दा नाही आणि मला कुठल्याही एका पक्षाबद्दल नाही बोलायचंय, पण हे आपणही बघतोय. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा काँग्रेसनी पहिल्यांदा म्हटलं होतं की संपूर्ण लॉकडाऊन नको. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं की लॉकडाऊन करायचं असेल तर मग गरिबांच्या खात्यात पैसे द्या. विरोधक सुद्धा आता तीच मागणी करतायत. मनसे सारख्या पक्षांनी पहिल्यांदा म्हटलं होतं की लॉकडाऊन केलं तर आम्ही रस्त्यावर उतरू, हा उद्रेक होतोय. त्यामुळे सरकारला, मुख्यमंत्र्यांना, सगळ्यांना एका पेजवर आणायचंय, सगळ्यांशी एक काय चर्चा करून हा निर्णय घ्यायचा आहे. म्हणून या चर्चेच्या फेऱ्या आहेत, पण आता कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये हा निर्णय जाहीर होऊ शकतो. मनाली धनजी म्हणतायत, आय टेस्टेड पॉझिटिव्ह विदाऊट सिम्पटम्स आणि हॅड टू डू बिकॉज वन ऑफिस निडेड अँटीजेन टेस्ट, निगेटिव्ह रिपोर्ट, हाऊ कम इज इट ट्रू. ओके, मला तुमचा प्रश्न पूर्णपणे कळला नाही. तुम्ही अँटीजेन टेस्ट केली आणि त्यानंतर तुम्ही आरटीपीसीआर केली आणि त्यात पॉझिटिव्ह आला असेल, होऊ शकतं. कारण अँटीजेन टेस्ट ही काही 100% फुल प्रूफ टेस्ट नाही आहे. त्यांची म्हणजे त्या चुकूही शकतात हेही आपल्याला माहिती आहे. पण आरटीपीसीआर टेस्ट ही जवळपास फुल प्रूफ टी आहे असं मानलं जातं आणि म्हणून आपण आरटीपीसीआर करतो आणि म्हणून आरटीपीसीआरचे रिपोर्ट आपल्याला. मला एकदा असं वाटतंय की त्या सिम्पटम नसताना पॉझिटिव्ह कसे आले असा त्यांचा प्रश्न आहे. जर तो तुमचा प्रश्न असेल तर हे अतिशय कॉमन, अगदी कॉमन. ऑलमोस्ट 80 ते 85% रुग्ण हे एसिम्प्टोमॅटिक आहेत आपल्याकडे. तो बॅलन्स बिघडून जास्तीत अजून जास्त लोक गंभीर होऊ नयेत ही सगळ्यात मोठी काळजी आहे आपल्या आरोग्य यंत्रणे पुढची. ओके, आणि शेवटची कमेंट एक. मयूर खापे म्हणतात, रेमडेसिवीर बाबतीत खूप भयानक परिस्थिती आहे. नगरवरून साताऱ्यात जाऊन लोक रेमडेसिवीर घेत आहेत. खरंच हे वास्तव आहे आणि हे जर आपण ऍक्सेप्ट नाही केलं ना तर मग त्याचे परिणाम हे आपल्याला भोगावे लागू शकतात. आणि म्हणून सुरुवातीपासून आम्ही कळकळीने म्हणतोय की प्लीज नियमांचं पालन करा आणि ज्या काही गोष्टी करायला नाही सांगितल्या आहेत त्या कृपया करू नका. ओके, आज आपण इथे याच नोटवर आपण थांबूया आज, कारण आपला वेळ संपलेला आहे. पण तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही देत राहा, तुमचे अनुभव सांगत राहा. कारण काय ना, यानंतर जर आताची परिस्थिती आपल्याला माहिती आहे, कडक लॉकडाऊन म्हणजे कडक निर्बंध आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, तुम्हाला फार बोलायला नसेल मिळत, कोणाशी जाता येत नसेल, तर प्लीज तुम्ही तुमचे अनुभव, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या हक्काच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्ही लिहा, बिनधास्त लिहा. आणि म्हणून आपण इथे गोष्टी सांगतो, ऐकतो, बोलतो. आम्ही तुमचे अनुभव शेअर करू इतरांशी सुद्धा. तुम्ही एकमेकांना जसे उत्तरं देता तेही तुम्ही करत राहा, एकमेकांना काय आपले अनुभव जसे शेअर करता तेही करत राहा. सो प्लीज डू इट. आज आपण इकडेच थांबूयात, उद्या भेटूयात 8 वाजता. आणि काळजी घ्या, खूप काळजी घ्या स्वतःची. बाय.